नमस्कार मित्रांनो तर आयोगाकडून एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार बावीसची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला तर माहितीच असेल पण या व्हिडिओमध्ये आपण या नाही जाहिरात मधील काही मुख्य तपशील जे आहेत तेच बघणार आहोत डिटेल नोटिफिकेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल ती तुम्ही डाउनलोड करू शकतात आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पण आहे तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर आयोगाकडून जवळपास एकशे एकसष्ट पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि परीक्षा परीक्षा जी आहे तर ती एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी होणार आहे जी एकोणावीस जूनला होणं अपेक्षित होतं परंतु आपल्याला माहिती आहे की आयोगाकडून नुकतीच नोटिफिकेशन आलेली आहे आणि परीक्षा फॉर्म भरण्याचा सुद्धा वेळ नाही त्याच्यात एकोणावीस जूनला परीक्षा घेणे हे अशक्य असल्यामुळे आयोगाने ही तारीख लांबवलेली आहे तर एकशे एकसष्ट पदं जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही थांबून जा आयोगाकडून येणाऱ्या जाहिरातीत जे आहे म्हणजे याच जाहिरातीत आणखी पदं समाविष्ट होतील प्रॉब्लेम हा झाला आहे की मागणी पत्र अजून आलेलंच नाही आहेत मागणी पत्र जे आहेत खूप साऱ्या विभागांचे तर ते आलेले नाही जे उपलब्ध होते तेच आयोगाने इथं टाकून फक्त ऍड काढून दिलेले आहे पूर्व परीक्षेच्या आधी आणि पूर्व परीक्षेनंतर सुद्धा याच्यात काही पदं समाविष्ट होतील म्हणूनच हा फॉर्म भरून द्या आणि परीक्षेच्या अभ्यासाला लागा काय तपशील आहेत ते बघून घेऊया तर बघा महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्गातील पदांसाठी एकशे एकसष्ट पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार बावीस परीक्षा ही एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सदोतीस जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल यावेळी एक केंद्र वाढलेलं आहे दरवेळी छत्तीस केंद्र असतात यावेळी एक केंद्र वाढलेलं आहे वाटतं तर कोणकोणती पदं आहेत ती आपण बघून घेऊया जर पदांमध्ये बघितलं ना तर काही असं विशेष काही पद नाही की ज्याच्यासाठी माणूस म्हणजे अभ्यास करायला पाहिजे जसं तहसीलदार नाही आहे डेप्युटी कलेक्टरनी आहे डी वाय एस पी नाही आहे ओके तर ही सर्व पदं नाही आहेत कुठली पद आहेत तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ज्याच्या नऊ जागा आहेत मुख्य अधिकारी नगरपालिका ज्याच्या बावीस जागा आहेत कक्ष अधिकारी ज्याच्या पाच जागा आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्याच्या चार जागा आहेत उप राज्य उत्पादन शुल्क तीन जागा सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क दोन जागा आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे हा जो पी ओ मार्फत व्हायचा ना डी पी ओचा हा ग्रुप ए आलेला आहे म्हणजे डी पी ओचे आपण जे ग्रुप बी चे पद म्हणतो ते अजूनही ऍड झालेले नाही पण एचे पद ऍड झालेले आहेत जर तुम्ही पाहिलं तर क्लास वनच्या पोस्ट फार कमी आहेत एक दोन आणि तीनच क्लास वनच्या आपल्याला पोस्ट दिसतील अजूनही इथं डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार आणि अन्य जे काही पद आहेत तर ते ऍड झालेले नाही येणाऱ्या काळात ते सुद्धा ऍड होतील आणि ही जी जागा आहे तर या जागा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे तर आयोगाने याच्यासोबतच मुख्य परीक्षेचा दिनांक दिले आहे आणि मुख्य परीक्षा डायरेक्ट दोन हजार तेवीस मध्ये होणार आहे म्हणजेच ही प्रोसेस खूप चा, लचक चालणार आहे एकवीस बावीस तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मुख्य परीक्षा होईल किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे म्हणजे आयोगाने असं पण सांगितलं की तेव्हा आम्ही करू बघू आम्ही त्याच्यानंतर पण करू शकतो म्हणजेच खूप वेळ भेटणार आहे म्हणजे परीक्षा ऑगस्टमध्ये आहे ना तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जवळपास चार महिने आणि हे पण जानेवारीचे तुम्ही जर थोडे पकडले तर तुम्हाला एवढा कालावधी हा मिळणार आहे अभ्यासाला जास्त कालावधी देण्यात आलेला आहे परंतु ठीक आहे आयोगाकडून ही परीक्षा होती आहे त्याचंच आपण स्वागत करूया एकाच वर्षात दोन दोन प्री होत आहे हे फर्स्ट टाईम होत आहे तर दुसरं बघूया एज लिमिट एज लिमिट तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे फक्त तो तारीख कोणती आहे तर एक सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीची तारीख कन्सिडर केली जाणार आहे यावर या म्हणजे याला या जेवढं वय असेल तेच कन्सिडर केलं जाईल मिनिमम एकोणावीस आणि मॅक्सिमम अडतीस आणि म्हणजे आरक्षितांसाठी त्रेचाळीस असणार आहे शैक्षणिक अहर्ता जर बघितलं तर सगळ्यांसाठी सेमच आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे आहे ओके पण तीनच पद आहेत की ज्यांच्यासाठी थोडी वेगळी पदवी लागते जसं सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट अ तसेच सहाय्यक प्रादेशिक अधिकारी गडब हे जे पद आहेत ना हे एक आणि ही दोन तर यांच्यासाठी वेगळी शैक्षणिक अहर्त आहे म्हणजे याच्यासाठी पाहूयात सहाय्यक संचालक याच्यासाठी काय लागतं ॲक्च्युलीमध्ये याच्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजे जवळपास सी ए लेखापाल अशी पदवी लागते आणि दुसरी आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गडब याच्यामध्ये फिजिक्स पाहिजे किंवा गणित विज्ञानासह बी एस सी पाहिजे तुमची बी एस सी कशामध्ये फिजिक्स किंवा मॅथमध्ये किंवा इंजिनिअरिंग पाहिजे अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे ओके okay? त्याच्यानंतर पूर्व परीक्षेसाठी अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र असतील ता तात्पुरते पात्र असतील इथं म्हटलेले की तात्पुरते पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेच्या आधी त्यांना परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्याच्यानंतर काहीच फक्त या दोनच पदांसाठी शारीरिक अर्हता दिलेली आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब उप राज्य उत्पादन शुल्क गट ब तर हे वाचून घ्या परीक्षेच्या संधी आपल्याला माहिती आहे की ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त सहा संधी आहेत एस सी एस टीसाठी कुठलीही मर्यादा लागू नाही आहे आणि ओबीसीसाठी नऊ संधी आहेत आणि इतर मागास प्रवर्गासाठी सुद्धा नऊ आहेत म्हणजे एन टी एन टी त्यांच्यासाठी परीक्षेचे तीन टप्पे ॲज इट इज आहेत चारशे गुणांचा आठशे गुणांचा शंभर गुणांचा आणि जे स्पष्ट म्हटलेलं आहे बघा सी सॅट क्वालिफाईंग झालेला आहे आणि त्याच्यात फक्त तेहतीस टक्के गुण घेणे आता महत्त्वाचे असणार आहे आणि फक्त एकाच म्हणजे पेपर क्रमांक एकच्या च्या आधारेच मुख्य परीक्षेसाठी कट ऑफ रेषा रे निश्चित करण्यात येईल बारा मे दोन हजार बावीस पासून म्हणजे उद्यापासूनच म्हणजे उद्या दोन वाज्यापासूनच जे आहे तर ते हा चालू होईल आणि एक जून दोन हजार बावीस पर्यंत हे राहील याची पण मुदत वाढ होईल बट मुदत वाढ होण्याची अपेक्षा म्हणजे पाहण्याआधीच लवकर भरून टाका म्हणजे तुम्हाला जवळचं परीक्षा सेंटर भेटतं किंवा ज्या सिटीमध्ये पाहिजे असेल ते सिटी भेटते ओके okay, ही होती दोन हजार बावीसची ॲडव्हर्टाईजमेंट याच्यामध्ये जर काही बदल झाला तर ते आपण या व्हिडिओ मार्फत नक्की कळूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र